नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 28 ब्लाऊजपासून 48 ब्लाऊजची मापं कशी काढायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, 28 ते 48 मापं कशी काढायची. काय होतं, जे नवीन शिवणारे असतात त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येतो की जसं समजत नाही की असं वाटतं खूप मोठं माप आहे मी कसं काढणार, किंवा जसं छोटं माप मीडियम माप तर शिवलं जातं पण मोठ्या मापाची भीती वाटते की नेमकं कटोरीचा पार्ट चुकतो का, नेमकं ब्लाऊज व्यवस्थित बसतो की नाही, तर त्याची मापं कशी काढायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे बघा, ज्यावेळेस आपण ब्लाऊज ची मापं घेतो, 28 ब्लाऊजपासून 48 ब्लाऊजपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्णपणे ब्लाऊजची उंची जी आहे ही सेम मोजायची, म्हणजे मोजण्याची पद्धत जी आहे ती सेम आहे. हे बघा, आता 14 इंच आपल्या ब्लाऊजची उंची आलेली आहे. 14 इंच ब्लाऊजची उंची आलेली आहे तर आपल्याला काय करायचं, अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आणि नॉर्मल ब्लाऊज असेल तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे आपला गळा रुंदी आहे आपली, सॉरी गळा उंची आहे आपली 10 इंच, तर याच्यासोबत आपल्याला गळा पण मोजून घ्यायचा. आता हे बघा, 28 48 ब्लाऊजची उंची मोजण्याची पद्धत एकसारखी असते. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे पाठीमागचा गळा लगेच आपल्याला काय करायचा, मोजून घ्यायचा. त्यासोबत हे बघा, आता इथे आपल्याला काय करायचं, पहिले ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. ब्लाऊज व्यवस्थित ठेवल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, शोल्डरची मापं काढायची. आता शोल्डरची मापं काढायची, आता पूर्ण कोणतंही शोल्डर असलं तरी, जसं 28 ते 48 शोल्डर जे आहे ते अशाच पद्धतीने, आता हे 11 इंच आलं, शोल्डरचं माप आपलं 11 इंच आलं. तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगते, जसं आता छोटं माप जर असेल तर शोल्डरचा हाफ म्हणजे 10 इंच शोल्डर येतं आणि 5 इंच घ्यायचं. जर आपलं शोल्डर 11 इंच असेल म्हणजे आपल्याला मीडियम साईजच्या ब्लाऊजसाठी 11 इंच शोल्डर घ्यायचं, त्याचा 1/2 घ्यायचं आपल्याला 5.5 इंच. आणि खूप मोठ्या ब्लाऊजची खूप मोठी साईज जर असेल, 42, 46, 46 जर असेल तर आपल्याला 12 इंच शोल्डर घ्यायचं आणि त्याचा हाफ घ्यायचा आपल्याला 6 इंच. ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, जसं नवीन शिवणाऱ्यांचं शोल्डर लक्षात येत नाही म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता त्यानंतर आपल्याला छातीचा 4th भाग मोजायचा. नेहमी आपली हुकची साईड जी असते, हुकच्या साईडने आपल्याला काय करायचं, छातीचा 4th भाग मोजायचा. आता तो येतो आपला 9.5 इंच, छातीचा 4th भाग आहे आपला 9.5 इंच. आता 28 ते 48 छातीचा 4th भाग मोजण्याची पद्धत एकसारखी आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचा भाग मोजायचा. तर इथे आपला कमरेचा 4th भाग, प्रत्येक ब्लाऊजसाठी कमरेचा 4th भाग हा अशाच पद्धतीने मोजायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कटोरीचा पार्ट पण आहे तो मोजू शकता. हे बघा, 5.5 इंच आपल्याला कटोरीचा पार्ट मोजायचा आहे. हा 5.5 इंच मीडियमसाठी येतो, मोठा असेल तर 6.5 इंच येतो, किंवा 4.5 इंच आपला कटोरीचा पार्ट जो आहे तो येतो. एकदम कमी माप असेल तर 4.5 इंच येतो आणि थोडंसं मीडियम साईजचे माप असतील तर 5-5.5 इंच येतं आणि सगळ्यात मोठं माप असेल तर 6-6.5 इंचापर्यंत आपला कटोरीचा पार्ट जो आहे तो येत असतो. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, जसं की बाह्य उंची मोजून घेऊ. बाह्य उंची आहे आपली 5.25 इंच, बॉटम आहे त्याचा 6.5 इंच. आता हे बघा, छातीचा 4th भाग, कमरेचा 4th भाग, शोल्डर मोजलं, पाठीमागचा गळा, पुढचा गळा मोजून घेऊया. आता इथे आपण काय करत असतो, इथपर्यंत कटोरीचा जो पार्ट निघतो तिथपर्यंतच आपण हे मोजत असतो. आता 4 इंच निघालं म्हणजे यामध्ये आपल्याला 4.25 इंचापर्यंत घ्यायचं, म्हणजे 4.25 इंच घ्यायचं, 4.25 इंच यामध्ये मिळवायचं आहे. तर हे बघा, आणि प्रत्येक ब्लाऊजसाठी जसं इकडं 4 इंच आणि इकडं 3 इंच अशी क्रॉसपट्टी आपल्याला काढायची असते, जशी 4 इंचाची क्रॉसपट्टी आणि 3 इंचाची क्रॉसपट्टी काढायची, जेणेकरून प्रत्येक ब्लाऊजला 30 क्रॉसपट्टीचा यूज करायचा. आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने 28 ब्लाऊजपासून 48 ब्लाऊजची मापं काढताना कशा पद्धतीने काढायचे, शोल्डर किती घ्यायचं आणि कशा पद्धतीने गळा उंची रुंदी किंवा छातीचा 4th भाग, कमरेचा 4th भाग हे पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.